आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे गडचिरोली लोकसभेवरून पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा अत्राम आमने सामने आलेत विजय वडेट्टीवारांना काँग्रेसमध्ये काही किंमत नसल्याचा आरोप अत्रामांनी केल्यानं खळबळ उडाली मुलीला तिकीट मिळावं यासाठी वडेट्टीवार दहा दिवस दिल्लीमध्ये ठाण मांडून बसले असल्याचं त्यांनी म्हटलं तर मुलीला तिकीट न मिळाल्यानं वडेट्टीवार नाराज असल्यामुळे चंद्रपुरात ते फारसं काम करत नसल्याचं अत्राम यांनी म्हटलंय वेगवेगळ्या पद्धतीने टीका चालू आहे पण त्यांच्या किती पक्षाम त्यांच्या पक्षात किती किंमत आहे हे मला माहीत आहे आणि हे अवद्या महाराष्ट्रालासुद्धा माहीत आहे जे हे लोकसभेच्या तिकिटासाठी जवळजवळ दहा दिवसापासून दिल्लीला बसून होते त्यांच्या मुलीला तिकीट आणण्याकरता परंतु तिथे तिकीट त्यांना काय मिळू शकलं नाही त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत आणि ते नाराज असल्यामुळे ते चंद्रपूरच्या लोकसभा क्षेत्रामध्ये सुद्धा ते फिरून नाही राहिले आणि ज्या प्रमाणामध्ये ते फिरायला पाहिजे ते फिरत नसल्यामुळे आणि टीका फक्त माझ्यावर करत आहेत